तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आल्या असाल आणि आपला हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सगळ्यात अगोदर एक काम करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो आपण कापूस पिकांसंदर्भात तूर मक्का हरभरा ऊस कांदा यांसारख्या पिकांसंदर्भात खूप सारे, सारे मार्गदर्शन तिथं करत असतो आणि एकंदरीत सध्याच्या काळामध्ये आपण जो टॉपिक निवडला आहे तर तो म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढीसाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे आपण कशाप्रकारे तिथं व्यवस्थापन वगैरे करू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमचा टाईमपास न करण्यापेक्षा एक गोष्ट क्लिअर करून टाकतो की बाबा जे आपलं फुटव्यांची संख्या आहे असं आपण अचानक काही व्यवस्थापन केलं आणि आपल्या कापूस पिकाचे जे काही फुटवे वगैरे आहेत तर ते तिथं जोमदार वाढतील असा काही भाग नाही आहे आपल्याला जे सुरुवातीपासून व्यवस्थापन सुरुवातीपासून जे नियोजन आहे तर ते तिथं परिपूर्ण चांगल्या प्रकारे करून घेणं खूप गरजेचं आहे जसं खत व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो काही काही आपण जे बियाणं वगैरे निवडतो तर तेसुद्धा जे फुटवा करतंय आता काही बियाणं फक्त उंच वाढतं जर आपण एखाद्याचा कापूस जर पाहिला तर डोक्याला लागतो आहे परंतु त्याला खाली पातेसंख्या वगैरे खूप कमी आहे तर काही वानंसुद्धा असे असतात जे फुटवं न करता जास्तीत जास्त वाढतात परंतु आपण चांगल्या प्रकारच्या वानाचीसुद्धा तिथं निवड करणं तितकंच गरजेचं आहे आणि एकंदरीत फुटव्यांच्या संख्या वाढीसाठी आपण अशा काय उपाययोजना करू शकतो तर त्याच्याबद्दल अतिशय थोडक्यात मार्गदर्शन करतो शेतकरी मित्रांनो जेव्हा कधी कापूस पिकाला किंवा कोणत्याही पिकाला फुटव्यांची संख्या वाढीसाठी आपल्याला स्फुरत ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तर ह्या फॉस्फरसयुक्त खतांचा तिथं जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी मित्रांनो आता युक्त खतं कोणती आहे जसं वीस वीस झिरो तेरा आहे ज्याच्यामध्ये वीस टक्के फॉ फॉस्फरसची मात्रा आहे दहावीस वीस आहे ज्याच्यामध्ये सव्वीस टक्के स्पुरद फॉस्फरसची मात्रा आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस यांसारख्या खताचा सुद्धा स्फुरदयुक्त खतामध्ये तिथं वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो ट्रिपल सुपर फॉस्पेट नवीन खतसुद्धा तिथं उपलब्ध झालेलं आहे आय थिंक झुवारी कंपनीचं हे खतं आहे तर ट्रिपल सुपर सुद्धा आपण तिथं वापरू शकतो प्रति एकरासाठी दोन बॅगा एक बॅग मित्रांनो त्याच्यासोबतच जे सिंगल सुपर फॉस्पेट राहतं तर या खताचा वापरसुद्धा आपण सुरुवातीच्या काळामध्ये तिथं करून घेणं खूप गरजेचं जी आहे जेणेकरून आपल्या तिथं फुटव्यांची संख्या सुरुवातीला वाढू शकते त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण अजून काही गोष्टींचा जर विचार केला तर आपण फवारणी व्यवस्थापनाकडे ओळूया शेतकरी मित्रांनो फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला ॲमिनो ॲसिड सायटोकायनिन हे जे घटक आहेत तर हे घटक असलेल्या टॉनिकचा आपल्याला पोषकांचा आपल्या कापूस पिकावरती फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे आता एवढं करूनसुद्धा जर तुमचा कापूस पीक व्यवस्थित फुटवे वगैरे झाले नसेल तर एक जबरदस्त एक अमृत प्लस ड्रेंचिंग किट एक बायोटेक कंपनीची किट येते जर तुमच्या तिकडं ती भेटली तर तुम्ही प्रति एकरासाठी ती ड्रेंचिंग किट एकच वापरा जास्त खर्च नाही शेतकरी मित्रांनो सहाशे सातशे रुपयाच्या आसपास खर्च येतो जर भेटली तरच वापरा असा काही पार्ट नाही कंपल्सरी वापरा परंतु त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाहायला मिळतंय ह्युमिक ॲसिड पाहायला आहे आणि शेतकरी मित्रांनो नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं सल्फर पाहायला मिळतं याची आपल्याला फवारणी पंपाचं नोजल काढून डायरेक्ट दोनशे लिटर लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून आपल्याला आणि ड्रीपद्वारे सोडा किंवा फवारणी पंपाचं नोजल काढून आपल्याला खोडापाशी तिथं ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे तर तुमची फुटव्यांची संख्या सुद्धा तिथं वाढू शकते किंवा शेतकरी मित्रांनो आता जर तुम्हाला फवारणी वगैरे करायचे असेल तर फवारणी करताना आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा फुटव्या करण्यासाठी तिथं वापर करायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पुरत या अन्नद्रव्याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाला आपल्याला जे काही आणि टॉनिक वगैरे आहे तर त्याचासुद्धा वापर करायचा आहे आता फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी तुम्हाला टॉनिकचा जर विचार केला तर तुम्ही अँबिशन या टॉनिकचा वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त चाळीस मिली किंवा इसाबियान वापरू शकता चाळीस मिली किंवा शेतकरी मित्रांनो ऑक्सिजन वापरू शकता पन्नास मिली हे जे दोन तीन नामांकित ब्रँडेड टॉनिक सांगितले तर त्याच्यापैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता टाटा बारसुद्धा वापरू शकता शेतकरी मित्रांनो टाटा बारमुळे सुद्धा फुटवे आणि फुलधारणा वगैरेसुद्धा आपल्या कापूस पिकाला जे काही पातेधारणा वगैरे आहेत तर तीसुद्धा आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अतिशय म्हणजे काही जास्त असं विशेष काम करण्याची काही गरज नाही कारण फुटवे हे नॅचरल पद्धतीने पण होत असतात परंतु आपल्या पिकाला जर अन्नद्रव्याची खताची वगैरे जरी कमी पडलीस फुरद या अन्नद्रव्याची जरी कमी पडली तरी तिथं फुटवे आपल्याला कापूस पिकाला कमी प्रमाणात तिथं लागलेले कदाचित पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं निश्चितच तुम्ही कापूस पिकामध्ये फुटव्यांच्या संख्या वाढीसाठी तिथं नियोजन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र तिथं विसरू नका तोपर्यंत धन्यवाद